Morning students, after the point of cover of grammar, remember the toilet, that is the point number 4, chapter number 15. Okay, and now chapter point number 4 is that is the loss of biodiversity. Loss of biodiversity, a point of opportunity, but to it, the points for the point of the point, the book is cover. Loss of biodiversity leads to the overall imbalance. To the imbalance in ecosystems. Loss question is कि जब एक हदीजी ecosystem से, okay, for example, कितने जब उस ecosystem construct के लिए, okay, for example, अपने ecosystem construct करो, okay, इधर समझाए थे ecosystems अपन construct के लिए, करो, एक समझाए थे column सबसे क्या करना है, primary, producer, primary, secondary, tertiary, इतना एक हाथी जब imbalance है ना, तर काही पूर्ण भी सिस्टम्स असे ते सिस्टम्स काही कोलॅप्स होईल म्हणून ही ओव्हरऑल इम्बॅलन्स इन अ इकोसिस्टम द चीफ सिरियस ॲस्पेक्ट ऑफ द बायोडायव्हर्सिटी एक्सटेन्शन ऑफ स्पेसिस एक्सटेन्शन म्हणजेच काय नष्ट पावत चालतात एक म्हणजे नष्ट पावत चालतात किंवा नाश होत चालतात कमी होत चालतात हे त्याचं मेन कारण आहे ओके त्याचं मेन कारण आपण बघतोय आता की टायगरला आपल्याला सेव्ह करावं लागते का करावं लागते ते जे स्पेसिस असतील ह्या हळूहळू नष्ट होत आहे देर आर थ्री टाईप्स ऑफ एक्सटेन्शन देर आर थ्री टाईप ऑफ एक्सटेन्शन ओके त्यातलं पहिलं बघ काय दिलं आहे तुम्हाला नॅचरल एक्सटेन्शन फॉरेस्ट फायर अर्थक्वेक वॉल्कॅनिक अँड इरप्शन ओके आता इथे लक्ष नॅचरल म्हणजे काय नॅचरल कॅलॅमिटीजमुळे होतील नैसर्गिक आपत्तीमुळे होतात आता फॉरेस्ट फायर म्हणजे काय ज्याला आपण वन वा म्हणतो याला काय म्हणतो फॉरेस्ट फायर म्हणजे काय वन वा बरोबर एखाद्या जंगलामध्ये जर आग लागली तर काय होईल की पूर्णपणे ते तिथल्या स्पेसिस जे असते ह्या नष्ट होत चालतात अर्थक्वेक म्हणजे काय भूकंप भूकंप आणि पण काय होतात नेक्स्ट वॉल्केनिक म्हणजे काय ज्वालामुखी ओके ज्वालामुखीने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या नष्ट होत चालतात ओके तिथे नॅचरल कॅलॅमिटी बनवा लागला म्हणजे काय हजारो हेक्टर जी जमीन असेल ती काही ही नष्ट होईल हजारो हेक्टर जमीन असेल ती नष्ट होईल मास एक्सटेन्शन मास म्हणजे काय त्याचा अर्थ दिला मास मास म्हणजे खूप प्रमाणामध्ये असतं खूप प्रमाणामध्ये मोर इन अमाऊंट ओके मोर अमाऊंट त्याला आपण काय म्हणतो ॲबंडंट ॲबंडंट तुला खूप प्रमाणामध्ये ही एक्सटेन्शन झालं आणि तिसरा जो प्रकार त्या बद्दल मॅन म्हणजे आपण स्वतः माणसामुळे झालेले जे लॉसेस असतील दॅट इज कॉल्ड ॲज मॅन ओके आता मॅनमेडमध्ये आपण बघतोय की अँथ्रोपोजेनिक एक्सटेन्शन आता अँथ्रोपोजेनिक म्हणजे काय एक शब्द तुम्ही ऐकला असेल दॅट इज द अँथ्रोपोलॉजी अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय आपली संस्कृती ज्याला आपण म्हणतो संस्कृती ज्या म्हणजे आपण बरेचसे असे सुपरस्टिशन्स हे करतो यूज करतो की असं झालं की असं होतं हे झालं की त्याच्यामध्ये काय होतं की हे जे अँथ्रोपोलॉजी किंवा आपण जे संस्कृती शास्त्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या नष्ट होतात त्याच्यानंतर हॅबिट डिस्ट्रक्शन ओके आपल्या सवयीमुळे होतील हंटिंगमध्ये शिकारीमध्ये सेटलमेंट म्हणजे आपण तिथे सेटलमेंट केली जाते बट समजवत्याने सुद्धा ह्या बऱ्याचशा गोष्टींचा लॉस होतो ओव्हर एक्सप्लॉयटेशन ओव्हर एक्सप्लॉयटेशन अँड रिक्रिमिनेशन ओके ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय एखाद्या गोष्टीत जास्त प्रमाणामध्ये फायदा घेतला तर ते काय होतं की लॉस होते एकच गोष्ट जर तुम्ही नेहमी 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 वापरली तर काय होईल की नष्ट होऊन येईल अँड लास्ट वन इज द रिक्रिमिनेशन ओके रिक्लेमिनेशन म्हणजे काय आता समजा बराचसे तुम्ही मुंबईला जर गेले तर बघा आता समुद्र सपाटी असे जे किनारा असेल इथे काय केलं जातं म्हणजे इथे सेटल होण्यासाठी लोक काय करतात ही जी पाण्याचा भाग असेल त्याला आपण कव्हरअप करतो सॉईल म्हणजेच काय जे पाणी असेल समुद्राचं पाणी जे असेल त्याला आपण काय करतो ब्लॉक करतो म्हणजेच काय रिक्लेमिनेशन त्याला आपण म्हणतो त्या प्रोसेसला करतो आपण रिक्लेमिनेशन मग अशा वेळेससुद्धा काय होतं की ती जी स्पेसिस असेल ती नष्ट होईल ती पर्टिक्युलर स्पेसिसची असेल ती गावी नष्ट होऊ शकते ओके तर असे हे तीन प्रकार आहेत नॅचरल एक्सटेन्ज एक्सटेन्शन मास एक्सटेन्शन अँड मॅनमेड ओके आता याचे कॉजेस काय असतील ते आपण बघू देर आर फोर मेजर कॉजेस पॉप्युलरली कॉजेस पॉप्युलरली नोन ॲज अ व्हील क्वाड्रेट व्हील क्वाड्रेट ओके क्वाड्रेट म्हणजे काय आणि इव्हिल म्हणजे काय आता इव्हिल हा शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे ओके इव्हिल म्हणजे काय जे आपल्याला हानिकारक असे ओके असे आहेत ओके हानिकारक आता क्वाड्रेट्स म्हणजे काय चार
म्हणून हे दॅट इज द फोर फोर मेजर म्हणजे चार असे हानिकारक कारण होते आपण आता वन बाय वन याच्यामध्ये बघणार. ओके आता याच्यामध्ये आपण एक पहिला पॉईंट जो बघतो आहे दॅट इज द हॅबिट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. हॅबिट लॉसेस अँड फ्रॅगमेंटेशन इट इज अ प्राईम कॉज ऑफ डिस्ट्रक्शन. इट इज द प्राईम कॉज ऑफ डिस्ट्रक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे ह्या नाश होत आहे. डिस्ट्रक्शन म्हणजे काय? नाश होणे. डिस्ट्रक्शन म्हणजे काय? नाश होणे किंवा लॉस देणं आपण. ओके त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इथे आपण रिडक्शन इन वास्ट नॅचरल हॅबिटेट अँड लोकल डिग्रेडेशन बाय द पोल्युशन क्रिएट क्रायसिस सिच्युएशन फॉर द लिव्हिंग बिंग. तर एखाद्या गोष्टीचं आपण जर रिडक्शन झालं, नॅचरली जर रिडक्शन झालं, केमिकल बिल किंवा लोकल डिग्रेडेशन्स किंवा आपल्या लोकली काही पॉप्युलेशनमध्ये काही डिग्रेडेशन झाले, कमी झालं, तर ही सुद्धा एक क्रायसिस कंडिशन्स म्हणजे काय अति घातक अशी ही कंडिशन्स आपल्या लिव्हिंग बिंगला क्रिएट केली जाते. ओके लॉस ऑफ लोकल हॅबिटेट ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी क्रिएट थ्रेट टू द मायग्रेटरी बर्ड्स ॲज वेल ॲज दोज ॲनिमल दॅट नीड्स लार्जर टेरिटरी. आता लोकल हॅबिटेट आपण ज्याला म्हणतो, बरोबर, आपण ज्याला म्हणतो डिफॉरेस्टेशन हा शब्द ऐकला असेल तुम्ही. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? जंगलतोड केली जाते, बरोबर. तर जंगलतोड केली समजा एक असा एरिया आपण कन्सिडर करू. ओके हे दोन असे वेगवेगळे एरिया आहेत की इथे जर समजा काही बर्ड्स असतील ते मायग्रेट होण्यासाठी येतात, इथे स्थलांतरित होतील फॉर द रिप्रोडक्शन. ओके ऑर डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन ऑर डेव्हलपमेंट असे जर त्यांचं स्थलांतरित होत असेल. आणि इथे जर आपण काय केलं, समजा इथे डिफॉरेस्टेशन केलं एवढ्या एरियाचा म्हणजे जंगलतोड केली, तर म्हणजे काय हा एरिया ॲक्च्युली लहान झाला. आणि त्यांना कसे लागते? इट्स रिक्वायर लार्ज टेरिटरी, त्यांना खूप मोठा एरिया लागतो. मग अशा वेळेस काय होतील की ह्या ज्या स्पेसीज असतील काही दिवसांनी इथे मायग्रेट होणार नाही. मायग्रेट झाल्याने म्हणजे ते रिप्रोड्यूस होणार नाही आणि त्यांची डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणजे हळूहळू त्यांचे नंबर्स काय होतील हे कमी होत जातील आणि एक अशी कंडिशन इथे एक्सटेंड होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. ओके दॅट इज द लोकल हॅबिटेट. ही आपल्या लोकल सवयीमध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आर द बिंग अ लॉस्ट अलॉरॅमिक रेट. ओके आपल्याला माहिती आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये काय असेल, इथे स्पेसिसचं रिचनेस हा जास्ती आहे. स्पेसिस रिचनेस हा खूप आहे म्हणजे इथे खूप स्पेसिस आहेत आणि इट इज फेवरेबल ॲज वेल. मग अशा कंडि अशा वेळेस काय होईल, इथे जर आपण काही चेंजेस केले ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये तर काय होईल ही लॉस्ट, इथे लॉससुद्धा भरपूर होतात, लॉससुद्धा इथे खूप होईल कारण इथे जास्त स्पेसिस आहेत म्हणजेच इथे लॉस होण्याचे चान्सेससुद्धा जास्त. म्हणजे याला आपण म्हणतो लॉस्ट ऑफ अँड अलॅरॅमिक रेट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट कवर हॅज रिड्यूस 14 to 6% ओवर द इयर्स. म्हणजे काय होतं बघा, रिड्यूस होत चाललेलं आहे. ओके फॉरेस्ट एरिया कसा आहे तर रिड्यूस होत चाललं आहे 6 to 14% अशा पर इयर. ओके म्हणजे दरवर्षी कमी कमी होत जाते. म्हणजेच काय, इट इज द अलारामिक रेट, बरोबर. अलाराम अलाराम क्या होतो की जेव्हा एखादी गोष्टीला आपल्याला धोका असेल. ओके दॅट इज द अलारामिक. नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन आपण बघतो. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिले आहेत. ओके तर एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघू. ग्रेट इंडियन बस्टर्ड ॲलिस माल्डो इज क्रिटिकली इंडेंजर्ड बर्ड्स. क्रिटिकली इंडेंजर्ड बर्ड हा काय झाला, क्रिटिकली इंडेंजर्ड बर्ड झाला आहे. ओके आणि हा नष्ट होत चाललेला आहे. इट इज इट कन्सिडर ॲज अ फ्लॅक्सिड स्पेसिस ऑफ अ फ्लॅक्सिड स्पेसिस ऑफ द ग्रासलँड्स. ओके आता एक लक्ष द्या, हा जो बर्ड्स आहेत ग्रेट इंडियन बस्टर्ड ॲलिस त्याला आपण मालदोक म्हणतो आणि हे काय झालं, क्रिटिकली इनडेंजर्स म्हणजे त्या नष्ट झालेल्या आहेत. ओके इट कन्सिडर ॲज अ फ्लॅक्सिप स्पेसिस. फ्लॅक्सिप म्हणजे काय, खूप महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट. आता एखादा ग्रुप असेल, बरोबर, आता एखादा ग्रुप जर असेल तर समजा असं बघू आपण की त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे लोक आहेत. ओके 5 वेगवेगळे लोक आहेत, 1 2 3 4 5. आता हा जो असेल महत्त्वाचा, बरोबर, हा काय असतो, हा जनरल मॅनेजर असा पकडा एखाद्या कंपनीचा आपण बघू, तर याच्यासाठी हा काय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बाकीच्या कंपनीला रन करण्यासाठी. म्हणजेच काय, अशी ही ग्रासलँड इकोसिस्टीम आहे की त्याच्यामध्ये हा जो मालदोक नावाचा बर्ड्स होता तो भारतात खूप महत्त्वाचा होता.
आणि तो काय झाला क्रिटिकली इन डेंजर्स, म्हणजे काय नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येतो, नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर. ओके, इट इज नियर टू द एक्सटेंशन. आता वी लॉस्ट मालदो फ्रॉम द महाराष्ट्र इन 2018. लक्षात, हा जो बर्स होता मालदो हा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे लॉस झालेला, दॅट इज द एक्सटीन. महाराष्ट्रामधून जो काय झाला आहे एक्सटीन झाला आहे, टोटली नष्ट झाला आहे कधी 2018 मध्ये. नाव दिस बर्ड इज फाउंड इन राजस्थान अँड गुजरात. ओके, या पुढे सापडतो आहे आता सध्या राजस्थान अँड गुजरात, म्हणून आपण काय म्हणतो याला क्रिटिकली इनडेंजर, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातून पूर्णपणे नष्ट झाला आहे, पण राजस्थान आणि गुजरातमध्ये ते अजून आहे. ओके, इट इज द एक्झाम्पल ऑफ लोकल एक्सटेन्शन ड्यू टू द हॅबिटॅट अँड हॅबिट लॉस अँड हंटिंग. ओके, कशामुळे होतं आहे हे शिकार केली जाते, यांची खाण्यासाठी ही शिकार केली जाते. तर हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, ते लक्षात तुम्हाला समजेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट दॅट इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे खूप एखाद्या गोष्टीचा खूप जास्त फायदा घेतला की हे प्रकार आपल्याला घडतात. ओके, हे प्रकार आपण बघतो. The basic difference between the human being and the other animal is that human have a tendency to accumulate beyond their means. Okay, आता आपण बघतो की तुम्हाला जे मी सांगितलं की जंगलाचा भाग सांगितला आपण, काय होतं इथे हा डिफॉरेस्टेशनमुळे काय होतं इथे ह्युमन बीइंग एंटर करतात, म्हणून काय होतं यातले जे ॲनिमल असतील बघा ॲनिमल काय होतात हे मूव्ह होतात, कारण त्यांना पण जगायचं, म्हणजे कुठे होते ते टुवर्ड्स सिटी, टुवर्ड्स सिटी साईडला. बरोबर, आपण बघतो का आधी कसे होते ते मंकी जे होते, आता बघा रेग्युलर एक्झाम्पल सांगतो ना, मंकी जे काय होते त्यांचं एन्व्हायरमेंट जंगलात असेल, जंगलामध्येच अवेलेबल असेल, पण काही दिवसांनी काय आलं की डिफॉरेस्टेशन हे खूप होत चालू जंगल तोड, त्यामुळे काय आलं की हे जे मंकी आहेत आपल्याला आपल्या लोकल एरियामध्ये दिसत, कारण त्यांना पण जीवन जगायचं, कारण त्यांचं काय चालू आहे आता स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, त्यांना जीवन जगण्यासाठी हे काम ते करत आहे. ओके, स्ट्रगल्स फॉर एक्झिस्टन्स आपण करतो, म्हणून काय होतं त्यांना जर जीवन जगणं आहे त्यांना मूव्ह व्हावं लागेल. हे कोणामुळे झालं, आपल्या ह्युमन बीइंगमुळे. बरोबर, आपली ह्युमन बीइंगची काय टेंडन्सी आहे की गोष्ट ॲक्युमुलेट करत चालायचं, जमा करत चालायचं आपल्या न्यूजपेक्षासुद्धा जास्त. बरोबर, आता बघतो आपण जर म्हटलं एखादं श्रीमंत माणूस असेल त्याच्याकडे एक कार जर असेल तरी त्याचं काम होत आहे, तरी तो काय करेल वेगवेगळ्या कार म्हणजे 2-3-4-5 कार विकत घेतो, म्हणजे त्याला काही गरज आहे का नाही, तरी पण ते घेतात. ही काही आपली एक ह्युमन टेंडन्सी आहे. सेकंड पॉईंट, दिस हॅज रिझल्टेड इन द ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द रिसोर्सेस विच इज टर्न कॉज इज थ्रेट टू द वेरियस ऑर्गॅनिज. ओके, म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा जर आपण जास्त वापर करत राहिलो तर ते हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर चालतो. आता पहिला एक्झाम्पल दिला जातो टोडोबर्स. ओके, हा जो टोडोबर्स दिला आहे याच्या पण खूप प्रमाणामध्ये वापर केला जातो. सेटलर्सही काउल इथे बघा मी ते दाखवलं शेजारी, ते काय करतात शिकार करतात खाण्यासाठी. ओके, पॅसेंजर बर्डचा पण सुद्धा आपण पिजनचासुद्धा आपण तशाच प्रकारे वापर केला जातो. मग यांचं काय झालं की यांचा खूप वापर झाला, खूप वापर झाल्यामुळे काय झालं, आता समजा यांना जर आपण हंटिंग नाही किंवा आपण घरामध्ये त्यांचं डेव्हलपमेंट केली किंवा याची जास्त प्रमाणामध्ये शिकार केली ह्युमन बीइंग, तर काय होईल हळूहळू नष्ट होत जाईल. तसंच पॅसेंजर पिजनचा पण तसाच प्रकार झाला की ते त्याचा जास्त वापर झाला आणि या गोष्टी आपण बघतो. पॉईंट नंबर थर्ड, एलियन स्पेसीज इन इन्व्हेन्शन. एलियन स्पेसीज इन्व्हेन्शन आपण हा पॉईंट बघतो, हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, एलियन स्पेसीज इन्व्हेन्शन, वेन अ न्यू स्पेसीज गेट इंट्रोड्यूस इन टू एनी इकोसिस्टम ॲक्सिडेंटली अँड इंटेन्शनली, देअर आर चान्स दॅट प्रूव हार्मफुल फॉर एक्झिस्टिंग स्पेसीज. आता ह्या ज्या स्पेसीज, आता ॲलियन स्पेसीज म्हणजे काय आणि इन्व्हेन्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये ॲलियन म्हणजे काय जे आपल्या दुसऱ्याकडून आलं आहे. ओके, ॲलियन म्हणजे काय, कम फ्रॉम अदर्स, कम फ्रॉम अदर सोर्सेस, किंवा आपण त्याला परदेशी आहे बाहेरून आलेले. इन्व्हेन्शन म्हणजे काय, एखादी गोष्टी तयार करतो, किंवा आपण इन्व्हेन्शन्स म्हणजे काय एखाद्या गोष्टीला हल्ला करतो आपण, आहे ना, हार्मफुल असतील त्या. ओके, अटॅक ज्याला होतो आपण, इन शॉर्ट अटॅक. ओके, एखाद्या गोष्टीला अटॅक केला जातो. ओके, आता बघा आता चालू आपल्या याच्यामध्ये काय असतं की अचानक बऱ्याचशा गोष्टी ह्या येतात. जर समजा एखाद्या फील्डमध्ये शेतामध्ये काही लावलेलं असेल
तर अचानक एखाद्या इन्सेक्टचा त्यावरती अटॅक होतो, दॅट इज द ॲलियन. हा ॲलियन असतात ते डायरेक्टली अटॅक होतात. हे कसे होतात? हे एकतर ॲक्सिडेंटली ओके किंवा इंटेन्शनल, ॲक्सिडेंटली किंवा इंटेन्शनल म्हणजे काय, अचानक येतील किंवा एखाद्या एक असा एक आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे काय इंटेन्शनली जाणून बुजून त्या गोष्टी केल्या जातात. मग त्याच्यामुळे काय होतं की ज्या अस्तित्वात असणाऱ्या स्पेसीज असेल, एक्झिस्ट स्पेसीज असतील, त्यांना काय होतील ते हार्मफुल होतील, त्यांना ते काय होतील हार्मफुल होतील. ओके, सेकंड पॉईंट, समटाईम इट कॅन बी लीड्स एक्सटेन्शन ऑफ द लोकल स्पेसीज इन सच केसेस इज कॉल्ड ॲज इन्व्हेन्सिव्ह स्पेसीज. ओके, म्हणजेच काय, काही अशा स्पेसीज असतात की ते पूर्णपणे त्या लोकल स्पेसीसला नष्ट करतात. अशी जर स्पेसीज असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हेन्सिव्ह स्पेसीज म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इन्व्हेन्सिव्ह स्पेसीज असे म्हणतो. आता एक्झाम्पल दिलं बघा, जे कॅरट ग्रास त्याला आपण काय म्हणतो, गाजर गवत, बरोबर, हे सगळीकडे दिसतात आणि हे आपल्याला हार्मफुलसुद्धा आहेत. आपण जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर आपल्याला काय होतं, स्किन इरिटेशन्स होतात. स्किन इरिटेशन म्हणजे काय, आपण आपल्याला खाज येते. ओके, स्किन इरिटेशन हे सगळ्याकडे बघतो आपण. ओके, त्यानंतर लँटरा हे सुद्धा बघा, पावसाळ्यामध्ये हे खूप प्रमाणामध्ये आढळतात. ओके, हे लँटरा रंगीत फुलं असतात, ॲट्रॅक्टिव्ह, पण त्याच्यामुळे काय होतं, दॅट इज द हे ॲट्रॅक्टिव्ह असल्यामुळे काय होतात की इन्सेक्ट यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि जे आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी किंवा शेतीसाठी लागणारं जे पॉलिनेशन असेल, ते पॉलिनेशन काय होतं, हळूहळू कमी होतं, हळूहळू हे कमी होतं. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट दिला आहे इथे, दॅट इज द वॉटर हॅन्सियंट. ओके, त्याला आपण इग्नोरिया असेल बघा, हे काय करतात, ते पूर्णपणे ते वॉटर जर असेल त्या वॉटरला पण पानफुटी आला गेला म्हणतो आपण, याला काय म्हणतो आपण पानफुटी. हे काय असेल बऱ्याच वेळेस तुम्हाला बघायला भेटेल. ओके, हे पानफुटी काय करतो, पूर्णपणे त्या वॉटरला काय करते, कवरअप केलं पाहिजे. ते पूर्ण कवरअप केलं म्हणजेच काय, याच्यामध्ये सनलाईट हा जाणार नाही. सनलाईट गेला नाही म्हणजेच काय, खालती जर प्लँक्टॉन असतील, जू प्लँक्टॉन असतील, यांची डेव्हलपमेंट ही होणार नाही. असे हे ॲलियन स्पेसीज अचानक आलेले असतात आणि ते खूप मोठा लॉस करतात. आपल्याला समजत नाही पण ते खूप मोठे लॉस आपल्यासाठी करतात. ओके, ते काय करतील, त्या लोकल स्पेसीज ज्या असतील त्यांना ते नष्ट करू शकतात. अशा स्पेसीजला म्हणतो आपण इन्व्हेसिव्ह स्पेसीज. ओके, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो NCQ साठी. ओके, आणि हे जे एक्झाम्पल आपण बघले, मागचे पण एक्झाम्पल बघितले, बरोबर, टोडोबर्स हे कशाचे एक्झाम्पल असतील, सेटल सीज वगैरे, हे तुम्हाला विचारलं होतं की कोणत्या याच्यामध्ये हे एक्झाम्पल. बघा, मालदोक्स आपण हॅबिट अँड फ्रॅगमेंटेशनमध्ये बघितलं, ऑर एक्सप्लोरेशनमध्ये टोडोबर्स, स्टेलर सी काउ आणि पॅसेंजर पिजन्स. ॲलियन स्पेसीजमध्ये आपण जर बघितले, तीन बघितले, कॅरट ग्रास, लँटरा अँड वॉटर हॅन्सियन. ओके, हे आपण बघितलं. ओके, आता अजून एक त्याचे एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर केले आहे. इंट्रोडक्शन ऑफ द प्रिडेटर नील पर्च. आता ओके, हे फिशचं नाव आहे. ओके, नील पर्च इन लेक ऑफ व्हिक्टोरिया प्रूव डिलिटरी असली. प्रूव डिलिटरी असली. आता हा जो असेल, ओके, याच्याविषयी थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट होईल. ओके, लॉस ऑफ डिलिटरीयस. ओके, म्हणजे विषारी आहेत. हे असं सिद्ध झालं की काही ज्या स्पेसीज असतील ह्या विषारी आहेत. ओके, त्यात इथं पॉयझनस, पॉयझनस स्पेसीज फॉर लोकल टू हंड्रेड लोकल स्पेसीज ऑफ सिकलिंग्स. ओके, लोकल स्पेसीज ऑफ सिकलिंग स्पेसीज. ओके, इन इंडिया इंट्रोडक्शन ऑफ अफ्रिकन कॅटफिश क्लॅरियस गॅरिबिनियस फॉर द ॲक्वाकल्चर पर्पज हॅज प्रूव हार्मफुल टू द एंडेमिक कॅटफिश व्हरायटी. ओके, आफ्रिकन कॅटफिश जे असेल ही काय असेल, हार्मफुल आहे. त्याचप्रमाणे ज्या नील पर्च नावाच्या स्पेसीज असतील ह्यासुद्धा किक्सिल सिक्लिड्स नावाच्या ज्या स्पेसीज असतील त्यांना त्या हार्मफुल आहेत. ओके, आता इथे आपण दाखवले. ओके, ह्या ॲक्वॅरियमच्या स्पेसीज आहे. ओके, इट इज द मोस्ट युजफुल स्पेसीज इन अ ॲक्वॅरियम. ओके, ॲक्वाकल्चर ज्याला आपण म्हणतो. ओके, ॲक्वाकल्चर्समध्ये हे वापरलं जातं. तर ही जी स्पेसीज असेल याला ह्या जास्तीत ज्या घातक असतील. त्याचप्रमाणे हे जे आफ्रिकन कॅटफिश असेल यासुद्धा त्या पर्टिक्युलर स्पेसीजला, ओके, कॅटफिशला काय ह्या हार्मफुल असतात. ओके, वन ऑफ द मेजर रिजन ऑफ द सच हार्मफुल इफेक्ट ऑफ एलियन स्पेसीज इज लॅक ऑफ लोकल प्रिडेटर. लॅक ऑफ लोकल प्रिडेटर. ओके, आता इकडे लक्ष द्या, प्रिडेटर म्हणजे काय, जे दुसऱ्यावर जीवन जाते. ओके, ते आता समजा प्रिडेटर असतील. ओके,
आता समजा आपण जर बघितलं तर आपल्या घरातलं एक जनावर लिझार्ड असेल, ओके, वाल लिझार्ड ज्याला आपण पाल म्हणतो, ते काय करते, जे छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात आपल्या घरामध्ये येतात त्यांना ते ईट करते. म्हणजेच काय, हा जर समजा इनडायरेक्टली वाल लिझार्ड किंवा पालीचा जर नंबर से कमी झाले तर आम्ही लोकल इन्सेक्टचे जे असतील हे इन्क्रीज होते. म्हणजेच काय, प्रिडेटर असणं आवश्यक आहे. त्यामुळे काय झालं की ह्या यांची जर असेल तर यांचे प्रिडेटर अवेलेबल नसल्यामुळे यांचे नंबरसे वाढले. नंबर्स वाढल्यामुळे काय झालं की ते दुसऱ्यावर त्यांचे जे स्पेसिस असतील ते काय झालं, इनवेसिव्ह स्पेसिसमध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजेच काय, लोकल स्पेसिस या कमी होत गेल्या आणि एलियन स्पेसिस या वाढत गेल्या. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ एलियन स्पेसिस ऑफ इन्व्हेन्शन्स. ओके, तर ह्या पॉईंट्स आपण आता इथे लक्षात घेतलेले आहे. ओके, आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपण फोर्थ, को एक्सटेन्शन. को एक्सटेन्शन, वेन एनी स्पेसिस इज टोटली एलिमिनेटेड फ्रॉम अर्थ इट इज कॉल्ड ॲज एक्सटेन्शन. म्हणजेच काय, एखादी गोष्ट जर असेल ही धरतीवर पृथ्वीवरून टोटली एलिमिनेट होते, पूर्णपणे नष्ट झाली, तर त्याला काय म्हणतो आपण, एक्सटेन्शन, एक्सटिंक्ट स्पेसिस. एक्झाम्पल डायनासोर. ओके, डायनासोर आपल्याला डिस्टर्ब करत आहे, नाही, इट इज अ एक्सटिंक्ट स्पेसिस, पूर्णपणे नष्ट झालेली आहे. ओके, वेन द नंबर ऑफ द स्पेसिस स्टार्ट डुईलिंग इट इज कॉल्ड ॲज एंडेंजर्स. आपण बघितलं एंडेंजर्स म्हणजे काय असेल, म्हणजे काय ते हळूहळू जे जेव्हा कमी होत चालतील दॅट इज कॉल्ड ॲज एंडेंजर्स स्पेसिस. एकदम नष्ट होण्याच्या मार्गावर असतील एंडेंजर्स कंडिशन्समध्ये. ते आता समजा डायनासोर आपण बघितलं, जो काय त्यांचा पिरियड असेल, ओके, जो काय पिरियड असेल त्यांचा, ओके, त्याला आपण तो पिरियड आपण जर कन्सिडर केला तर त्या पिरियडमध्ये जर बघितलं तर ते पूर्णपणे नष्ट झाले. पूर्णपणे ते काय झाले, नष्ट झाले. त्यांचा जो पिरियड होता ग्रोथचा, त्या पिरियडमध्ये ते काय झाले, हळूहळू नष्ट झाले. ओके, आता याच्यामध्ये पण सुद्धा दोन प्रकारचे डायनासोर आपण बघितले, ओके, हार्बिव्होरस अँड कार्निव्होरस. आता कसे नष्ट झाले ते आपण बघू. आता हार्बिव्होरस म्हणजे काय होतं की ती जी इपोकचा पिरियड होता त्याच्यामध्ये खूप उंच असे झाडं राहायचे, मग ते इझिली त्यांना काय होतं, ते ग्रासला ते काय पिकअप करायचे, ईट करायचे. म्हणजे काय झालं की त्यांच्यामध्ये हळूहळू काय झालं, चेंजेस झाले, त्यांची हाईट कमी कमी होती. हाईट कमी झाल्यामुळे काय झालं की त्यांची जी नेक असेल ही त्या झाडापर्यंत पोहोचायची नाही. मग ते काय झालं, ते स्टार्ट टू स्टार्वेशन म्हणजे उपाशी राहण्यास त्यांची सुरुवात झाली. आणि यांचंसुद्धा काय झालं की यांनी हार्बिव्होरस असेल ते दुसऱ्या डिपेंड राहिले, ते काय करायचे की त्यांना ईट करायला सुरुवात केली हार्बिव्होरसला. मग काय झालं की हार्बिव्होरसचा नंबर जो काय असेल हा कमी होत गेला आणि एक कंडिशन आली की हार्बिव्होरस एक्सटेंड झाले, नष्ट झाले. आणि कार्निव्होरसला सुद्धा काय झालं की फूड अवेलेबल नाही झाल्यामुळे ते सुद्धा काय झाले, हे एक्सटिंक्ट होत गेले. ओके, तर हा फरक याच्यामध्ये असतो. आता बघा पुढचं पॉईंट आपण, वेन द नंबर ऑफ द स्पेसिस स्टार्ट वेल्टिंग इट इज कॉल्ड ॲज एंडेंजर. ओके, द इंटरनॅशनल युनियन आपण हा बघितला होता, आय यू सी एनचा लावता, द इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ द नॅचरल अँड नॅचरल रिसोर्सेस मेंटेन अ रेड डाटा बुक ऑल्सो कॉल्ड ॲज रेड लिस्ट वेअर द कन्झर्वेशन स्टेटस ऑफ द प्लांट अँड एनिमल इज रेकॉर्ड. ओके, मग अशा जर एंडेंजर स्पेसिस जर होत असतील तर त्याच्यासाठी एक संस्था आहे, ती काय करते, आय यू सी एन ही काय करते, या नष्ट होणारे किंवा कॉन्झर्वेशन स्टेटस जे असेल की त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे, प्रिझर्व करायचं आहे, तर अशा याच्यामध्ये काय करते, इंग्लिश करते, त्यांची नोंद करते. ते कोणत्या असेल, दॅट इज द रेड डाटा बुक. बघा अशा ज्या स्पेसिस असतील त्या बुकमध्ये काय केलं जातं, या एंडेंजर स्पेसिसची नोंद घेतली जाते, यांच्या नोट्स क्रिएट केल्या जातात की ह्या स्पेसिस जी असेल ती नष्ट होईल, याला आपल्याला आता काय करावं लागेल, यांना कॉन्झर्व करावं लागेल, यांना आपल्याला जतन करावं लागेल. ओके, तर ते बुकमध्ये जी नोंद केली जाते त्याला म्हणतो आपण रेल डाटा बुक, अँड ऑल्सो नोन ॲज अ रेड लिस्ट, याला काय म्हणतो, रेड लिस्ट तयार केली जाते, रेड लिस्ट. ओके, तर याच्यामध्ये दोन पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारले जातात, कोणते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंडेंजर स्पेसिस म्हणजे काय, त्यानंतर आयुसीएनचा लॉन्ग फॉर्म आणि रेड डाटा बुक कशासाठी वापरलं जाते. ओके, हे सगळे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे. खूप आता हा जो पॉईंट नंबर फोर बघतो हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, आता इथे चार सेंटेन्स दिले तर चार एम सी क्यू इथे तयार झाले. ओके, बघा पहिला एम सी क्यू काय, एक्सटिंक्शन म्हणजे काय, एंडेंजर्स म्हणजे काय, आयुसीएनचा लॉन्ग फॉर्म आणि रेड डाटा बुक. तुम्हाला सांगते चार पॉईंट, चार पॉईंटमधला एक पॉईंट हा नेहमी विचारला जातो.
नेहमी एम सी क्यूला किंवा ॲन्सर इन वन सेंटेन्समध्ये हा असतो, म्हणजे अस्तुस्तर हे पॉईंट जे असतील आपण लक्षात ठेवायचे. चारच सेंटेन्स आहेत, ओके, चार सेंटेन्समध्ये तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण ओके, तर रेड डाटा बुकमध्ये कशी नोंद केली जाते हे आपण पुढच्या लेक्चर्सला आता बघू. ओके, लेक्चर छोटंसं घेतलं आपण, पण पुढचं जे लेक्चर असेल खूप महत्त्वाचं आहे आणि खूप याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर करणार. ओके, तर हा रेड डाटा बुकचं जे असेल पुढचं तुम्ही वाचून घ्या, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि ते आपल्या पुढे कामंसुद्धा करतात. याच्यावर सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, म्हणून आपण काय सांगितलं की याचा थोडा स्टडी केला तर तुम्हाला ही गोष्ट डेव्हलप केली जाईल. ओके.